आताची सध्याची महत्वाची ब्रेकिंग बातमी पाहतोय की सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आलेली आहे. केदार यांना 5 वर्षांची शिक्षा ही कोर्टाने दिलेली. बँक घोटाळा प्रकरणी केदार यांना मोठा दणका मिळालेला आहे. सुनील केदार यांची आमदारकी रद्द झालेली. सध्याची महत्वाची ब्रेकिंग बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय. काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द झालेली आहे, कारण कोर्टानं त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी कोर्टानं ही 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती. सध्या वैद्यकीय कारणामुळे रुग्णालयामध्ये सुनील केदार जरी असले तरी त्यांची आमदारकी आता रद्द झालेली आहे. सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर सध्या पाहतोय. सुनील केदार यांच्या संदर्भामध्ये कोर्टानं महत्वाचा निर्णय हा अगदी 2 दिवसांपूर्वीच दिला होता. नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळ्यामध्ये 150 कोटींहून अधिक घोटाळा त्यांनी केला होता. त्यावेळी बँकेचे ते अध्यक्ष सुद्धा होते आणि याच प्रकरणामध्ये 6 जणांना कोर्टानं दोषी ठरवलं होतं. आणि सुनील केदार हे काँग्रेसचे नेते माजी मंत्री आहेत. आता त्यांची आमदारकी रद्द झाल्याची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय. कोर्टानं त्यांना 5 वर्षांची शिक्षाही सुनावली आहे आणि बँक घोटाळा प्रकरणी केदार यांना हा दणका आहे अशा पद्धतीची सध्या सुद्धा चर्चा सुरू आहे. आपले प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याशी आपण अधिक माहिती घेऊयात. पराग, आपण सध्याची बातमी पाहतोय, सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे, काय अधिक माहिती द्याल? नक्कीच मोठी बातमी हे आता म्हणावी लागेल. ज्या पद्धतीनं जे आहे महाराष्ट्र शासनाचं राज्यपत्र आहे आणि ते जे महाराष्ट्र शासन विधिमंडळाचे जे सचिव आहे जितेंद्र भोले यांचं एक पत्र समोर येते आहे आणि त्यामध्ये त्यांची जी आमदारकी आहे ते डिस्क्वालिफाय करण्यात आली असा उल्लेख करण्यात आला आहे. 2-3 दिवसापूर्वीच त्यांच्यावर जे आहे बँक घोटाळा प्रकरणामध्ये 22 वर्षानंतर निकाल लागला आणि त्यामध्ये त्यांना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि जवळजवळ 12.5 लाख रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे. तेव्हापासून चर्चा सुरू झाली होती की सुनील केदार यांची आमदारकी रद्द होईल. भाजपकडून काही आशिष देशमुख आहेत, त्यांनी सुद्धा अशा पद्धतीची मागणी केली होती आणि त्यानंतर आता जे पत्र निघालेलं आहे त्यामध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे की सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाल्याचं जे आहे असं पत्र एक समोर येते आहे. नक्कीच धन्यवाद पराग आपण दिलेल्या या माहितीबद्दल. तर आपण सध्याची महत्वाची बातमी पाहतोय, सुनील केदार यांची आमदारकी आता रद्द करण्यात आलेली आहे.